राज्यातील ओबीसी हा समाजातील घटकांना राजकीय नेतृत्वाची संधी देणारे व लोकशाही प्रक्रिया व्यापक करणारे ओबीसींचे राजकीय आरक्षण राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विश्वासघातामुळे गमावले असल्याची टीका भाजपा प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे. तहसील कार्यालयासमोर करण्यात आलेल्या एकदिवसीय लाक्षणिक उपोषण प्रसंगी त्या बोलत होत्या. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा व ओबीसी समाज बांधवांच्या वतीने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय कोपरगाव या ठिकाणी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत असलेल्या महाविकास आघाडीच्या निषेधार्थ व ओबीसी समाजाला पूर्वीप्रमाणे 27% राजकीय आरक्षण आगामी निवडणुकीत मिळावे या मागणीकरता एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी तहसीलदार विजय बोरुडे यांना निवेदन देण्यात आलं आहे. यावेळी महाविकास आघाडी सरकार तसेच विद्यमान आमदार यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली आहे. माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते लाक्षणिक उपोषण करणाऱ्या कार्यकर्त्यांना सरबत देत हे उपोषण मागे घेण्यात आलं आहे. या लाक्षणिक उपोषणास समाजबांधव विविध राजकीय पक्ष संघटना यांनी पाठिंबा दर्शविलाय. यावेळी ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दीपक राऊत, ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष जगदीश मोरे, प्रदीप नवले, वैभव गिरमे आदींसह भारतीय जनता पार्टीचे सर्व आजी माजी नगरसेवक पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सगळ्यांनी आपल्याला कल्पना दिलेली आहे की मध्य प्रदेश सरकार जर करू शकलं तर आपलं हे महाआघाडी सरकार का करू शकलं नाही, कारण यांची इच्छाशक्तीच नाही की ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी. जवळजवळ कोर्टाने इम्पेरियल डाटा जवळजवळ 9 वेळेस आलेला की आपण मागासवर्गीय आयोग नेमून या ओबीसी समाजाला राजकीय आरक्षणामध्ये सहभागी करून घेण्यासाठीच सर्व डॉक्युमेंट पूर्ण करून द्यावे, पण कुठेही यांनी वेळ दिला नाही. कारण हे आघाडी महाआघाडी बिघाडी सरकार वसुली सरकार आहे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आणि म्हणून फक्त वेळ काढूपणा या सरकारने केलेला आहे. आपण सगळ्यांनी सकाळी ऐकलं असेल माजी मुख्यमंत्री आजचे विरोधी पक्ष नेते फडणवीस साहेबांनी सांगितलं की ओबीसी समाज हा भारतीय जनता पक्षाचा श्वास आहे निश्चितच. त्यामुळे निश्चित भारतीय जनता पार्टीचा डीएनए हा ओबीसी आहे. सर्व ओबीसी समाजाला न्याय देण्याचं काम भारतीय जनता पक्षात केलं जातं आणि त्यामुळे निश्चितच या समाजाच्या पाठीशी आपण सगळेच जण सोबत म्हटलं तर हरकत नाही. या हा लढा आपण यशस्वीपणे देणार आहोत. आणि म्हणून वेळोवेळी 8 वेळा कोर्टाने तारीख देऊन सुद्धा ओबीसी समाजाला या सरकारने न्याय दिलेला नाही, अन्याय केलेला आहे. परंतु तरी सुद्धा आपण राजकीय क्षेत्रात काम करणारी जी मंडळी आहेत, खर तर आता सांगितलं मगाशी की स्वतःच्या पक्षाचं जरी सरकार असलं तर आमदाराने कुठे एखादी एक साधं सोशल मीडियावर फार दणादण स्वतःची कामं न केलेली सुद्धा किंवा दुसऱ्यांनी केलेली सुद्धा टाकण्याचा घाट घातला जातो. पण या ओबीसी समाजाची मतभेद लागली, परंतु त्यांच्यावर जेव्हा या सरकारने अन्याय केला तेव्हा या अन्यायाविरुद्ध एक बोर्डवर सुद्धा कुठं लिहिलेलं आमदाराकडून आपल्याला आढळलं नाही. किंवा राजकीय आरक्षण घालवण्याचं पाप या महाआघाडी सरकारने केलं याचा आम्ही सर्वोच्च निषेध निश्चितच करतोय. परंतु भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा ओबीसी समाजावर अशा पद्धतीने अन्याय होईल त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आम्ही सगळेजण सोबत हा लढा देऊ. कारण भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान सुद्धा ओबीसी आहे. संपूर्ण कधीही असा मतभेद मनभेद होऊ दिले नाही. भारतीय जनता पार्टीचा ओबीसी हा श्वास आहे. आणि म्हणून निश्चित सांगते की सगळे बांधव समाज बांधव आपण सातत्याने लढा देऊ. मध्य प्रदेश सरकार हे भारतीय जनता पार्टीचं आहे. तिथे जर तिथले मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहानांना जे काही जमलं ते आपल्या मुख्यमंत्र्यांना जमलं नाही, त्यांच्या सहकारी दोन्ही पक्षांना जमलं नाही. याचं कारण यांचं फक्त खिसे भरायचं काम चालू आहे आणि स्वतःवर झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप कसे निपटता येतील त्याच्यासाठी कोर्ट कचऱ्या वकील यांच्या बैठक घेण्यामध्ये हे सरकार धुंद झालेलं आहे. आणि त्यामुळे निश्चितच या वंचित असलेल्या समाजाला या राजकीय सत्तेपासून त्यांच्या हक्कापासून बाजूला ठेवण्याचं पाप या सरकारने केलं यांचा पुन्हा एकदा या महाआघाडी सरकारचा आम्ही निषेध करतो. एवढंच या निमित्ताने सांगते आणि समाज बांधवांना सगळ्यांना आश्वासित करते की सातत्याने कुठलाही प्रश्न आपला असो, फक्त राजकीय आरक्षणच नाही तर प्रत्येक आपला जो हक्क आहे त्या हक्काच्या सोबत आमचा परिवार संपूर्णपणे आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणी आपल्या सोबत राहील. एवढंच या निमित्ताने सांगते, धन्यवाद. आणि आपण सगळेजण आता निषेधाच्या घोषणा देऊया. घालवणाऱ्या सरकारचा ओबीसी आरक्षण घालवणाऱ्या सरकारचा
आमचा ओबीसी आरक्षण घालवणारा सरकारचा निषेध आहे, परंतु ज्या आमदारांनी ओबीसीची मत घेतली त्यांनी ओबीसींना जो काही न्याय देण्यासाठी हक्काने पुढे आले नाही त्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो। धन्यवाद।